बातमी नाशिकमधून. नाशिक शहरात नव्या कर आकारणीची घरपट्टी बिलं वाटायला सुरुवात झाली. मिळकतीच्या करयोग्य मूल्यात 18% वाढ असली तरी प्रत्यक्षात बिलं जास्त असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सर्वसामान्यांना ही करवाढ परवडणारी नाही, त्यामुळे कर भरायचा की नाही असा संभ्रम आहे. महासभेने फेब्रुवारीत शहरातील जवळपास 4 लाख जुन्या मिळकतींच्या करयोग्य मूल्यामध्ये 18% वाढ केली. मात्र प्रत्यक्षात पहिल्या 6 महिन्यांचं देयक हातात पडल्यानंतर जुनं देयक आणि नव्या देयकातील तफावतीची रक्कम ही 36-38% अधिक दिसत असल्यामुळे नाशिक कर चक्रावलेत. त्याचं कारण म्हणजे मिळकतधारक जुन्या घरपट्टीच्या देय रकमेवर 18% वाढ धरून हिशोब करत आहेत. तर महापालिकेचा हिशेब मात्र करयोग्य मूल्याच्या 18% वाढ असा आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या महापालिका योग्य असली तरी नागरिकांच्या खिशावर घरभाड्यापोटी गेल्या वर्षापेक्षा 38% अधिक रकमेचा बोजा पडला आहे. आयुक्तांनी कमीच करायला पाहिजे काय, सगळं जनताकडूनच काढायचं चाललंय. सर एक गोष्ट म्हटलं तर सगळं जनताकडून काढायचं. जो पैसा आहे सगळ्या ठिकाणी टॅक्स GST लागते, महागाई वाढलेली आहे. सगळं म्हणजे काय, प्रत्येकाच्या दर वाढत आहे. म्हणजे राहिलं होतं घरपट्टी, लाईट बिलमध्ये तर वाढ झालीच, गॅस पेट्रोल सगळं गोष्टीमध्ये, आणि उरलेलं फक्त घरपट्टी राहिलेलं होतं. त्याच्यात पण त्यांनी तेच केलेलं आहे. पहिले जे 200-300 येत होता, एवेर 500-600 असं आले आहे. आता आमच्यासारखा सामान्य माणसाला तर परवडेल काय, एवढे पैसे वाढवले आहे, नाही परवडेल. परत मजबुरी असं आहे की महानगरपालिका आयुक्त जे वाढवले सरकार वाढवले, पर गरीब जनताला एवढे भार टाकले आहे की हद से जास्ती झालेले. तुकाराम मुंडे यांनी शहरातील मिळकतींवर तब्बल 33% घरपट्टी वाढीचा प्रस्ताव आणला. त्याला सर्व स्तरातून विरोध झाला. त्यानंतर जनरेट्यापुढे ही दरवाढ 33-18% आणली गेली. त्यानंतर आता नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी महापालिकेने करयोग्य मूल्यामध्ये 18% वाढ करून घरपट्टी देयक द्यायला सुरुवात केली आहे. 250-300 असे या दरम्यान घरपट्टी राहायची, पण आता 18%पेक्षाही जास्त घरपट्टी चा दर वाढून देण्यात आलाय. तो आमच्यासारखा सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही. त्यात लाईट बिल पण इतके वाढलेले आहे, खूप जास्तीत जास्त लाईट बिल पण येते. तर आमच्या सर्वसामान्यांना परवडण्यासारखं नाही ना, तर याचं काहीतरी सरकारने नोंद घ्यावी, मला एवढंच म्हणायचं. नागरिकांनी ह्या प्रॉपर्टी टॅक्सबद्दल कुठलंही घाबरण्याचं कारण नाही असं मला वाटतं. आपण जे काही कॅल्क्युलेशन्स किंवा प्रॉपर्टी टॅक्सेस तुम्हाला आलेले आहेत, जरी त्यात तुम्हाला काही तफावत जाणवत असेल किंवा तुम्हाला काही संभ्रम असेल, तर ते आपण नगरपालिकेच्या कार्यालयात येऊन क्लिअर करू शकता. त्यामुळे घाबरून जाण्याचं कुठलंच कारण नाही. ही देयकं पाहून मिळकतधारक मात्र बुचकळ्यात सापडलेत. कारण सामान्यपणे आपण गेल्या वर्षी जी घरपट्टीची रक्कम भरली त्यावर 18% वाढ होईल असा हिशेब करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात 18% वाढ ही या रकमेवर नसून करयोग्य मूल्यावर आधारित असल्यामुळे गेल्या वेळेच्या तुलनेत तब्बल 36-38% रक्कम घरपट्टीपोटी आता भरावी लागणार आहे. किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.